नमस्कार. लोकिंगच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी महेश दानके, संपादक लोकिंग. आज संपादकीयचा विषय आहे मनसेला भारतीय जनता पार्टी कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये पाठिंबा देणार का. लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा मनसेने भारतीय जनता पार्टीला दिला होता. अगदीच काही ठिकाणी तर स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी सभासुद्धा घेतल्या होत्या. एकही जागा न लढवणारा हा पक्ष विधानसभेच्या निवडणुका लढवील असं मात्र त्यांनी जाहीर केलं होतं. विधानसभेच्या निवडणुका घोषित होण्याच्या अगोदरच विधान परिषदेच्या 4 जागांची निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्यामध्ये कोकण पदवीधर जी जागा आहे ती लढवण्यासाठी त्यांनी उमेदवार सुद्धा जाहीर केलेला आहे, ज्याचं नाव आहे अभिजित पानसे. त्याच्यामुळं मनसे कोकण पदवीधरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेला किंबहुना राज ठाकरे यांना आता भारतीय जनता पार्टी कोकण पदवीधर परिषदे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देईल का, हा प्रश्न आता समोर आलेला आहे. कारण जर बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि आता 4 विधान परिषदेपैकी 1 जागा त्यांनी जाहीर केलेली आहे. राजसाहेबांच्या मनसेच्या सचिवांनी ही जागासुद्धा जाहीर केलेली आहे आणि अभिजित पानसे यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की अभिजित पानसे उभे राहणार, पुन्हा भारतीय जनता पार्टीतून निरंजन डावखरे उभे राहणार की निरंजन डावखरे यांना डच्चू देण्यात येणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने जाहीरपणे पाठिंबा दिला होता, त्याची परतफेड भारतीय जनता पार्टी करील अशाही पद्धतीचा कयास काही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत आणि त्या कयासाच्या प्रमाणे जर खरं ठरलं तर मात्र निरंजन डावखरे यांना डच्चू मिळू शकतो अशी शक्यता आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून जर आपण बघितलं असेल तर निरंजन डावखरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीची तयारी केल्याचं दिसून येत आहे. अगदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यांच्या मध्ये त्यांनी दौरेसुद्धा सुरू केल्याचं दिसतंय. ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये निरंजन डावखरे येऊन त्यांच्या मतदार किंवा त्यांचे जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, विशेषतः भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, यांच्यासुद्धा त्यांनी भेटीगाठी घेण्याला सुरुवात केली आहे. अनेक वेळा ते आल्याचं आपल्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानकपणे मनसेने जी उमेदवारी जाहीर केलेली आहे ती मात्र कशा पद्धतीनं निरंजन डावखरे यांना अडचणीत आणू शकते हे यावरून स्पष्ट होत आहे. मात्र बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने जर उमेदवार उभा करण्याचा जाहीर केला आहे किंबहुना डिक्लेअर केलेला आहे आणि जर त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यायचा निर्णय जर भारतीय जनता पार्टीने घेतला तर भारतीय जनता पार्टीच्या बद्दल जो काही महाविकास आघाडी ज्या पद्धतीचा अपप्रचार करते की जे पक्ष त्यांच्यासोबत जातात तेच पक्ष संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, त्याच्यामुळे एकतर्फी जरी त्यांनी निवडणूक आम्ही लढवणार अशा पद्धतीनं घोषित केला असेल तरी मात्र एक फार मोठं संकट भारतीय जनता पार्टीच्या समोर दिसत आहे. कारण भारतीय जनता पार्टीला नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पाठिंबा दिला होता, त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यापासून गत्यंतर सध्या तरी भारतीय जनता पार्टीला दिसत नाही. मात्र इतकी महत्त्वाची जागा भारतीय जनता पार्टी जी सत्तेसाठी सदा पुढे असते ती मनसेला सहज जागा सोडील असंही वाटत नाही. आणि त्याचबरोबर पुन्हा प्रश्न पडतो की निरंजन डावखरे यांचं कशा पद्धतीचं समायोजन करण्यात यावं, त्यांची सोय कुठे करण्यात यावी, हाही एक मोठा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या समोर उभा राहील. दुसरा आपण एक बघितला असेल तर निरंजन डावखरे यांनी जरी तयारी केली असली तरी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधामध्ये मोठ्या पद्धतीची लढत या ठिकाणी पाहायला आपल्याला नक्कीच मिळणार आहे. मात्र त्याही पेक्षा म्हणजे या दोन लढाई तर होणारच आहेत, परंतु मनसेच्या उमेदवाराला जर भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला नाही तर मात्र 3 उमेदवार अगदी जशा पद्धतीनं लोकसभेमध्ये अनेक ठिकाणी आपण तिरंगी लढती बघितल्या तशी कदाचित तिरंगी लढत या ठिकाणी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. आणि जर भारतीय जनता पार्टीने मनसेला पाठिंबा दिला तर मात्र निरंजन डावखरे बंडखोरी करतील का या संदर्भामध्ये सध्या तरी आपल्याला काही सांगता येणार नाही. मात्र ते बंडखोरीच्या मनस्थितीमध्ये असतील असं आज वाटत नाही, त्यामुळे त्यांना डच्चू दिला जाईल हे मात्र मग तितकंच खरं आहे. अशा परिस्थितीमध्ये
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशाच पद्धतीची लढत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 4 विधान परिषदेच्या या निवडणुका आहेत आणि यामध्ये मुंबईमध्ये 2 आहेत, म्हणजे मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर, नाशिक पदवीधर आणि नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर अशा 4 जागा या आहेत, या निवडणुका होत आहेत आणि त्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. आता लवकरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा उमेदवाराची घोषणा केली जाईल. महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. त्याचबरोबर या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आणखीन अजित पवार गट राष्ट्रवादी किंवा शिंदेगट शिवसेना यापैकी कोणी उमेदवार देतोय का हे अजून तशा पद्धतीनं स्पष्ट झालेलं नाही. मात्र महाविकास आघाडीने मनसेने जशा पद्धतीने उमेदवार जाहीर केलेला आहे त्या उमेदवाराला जर पाठिंबा भारतीय जनता पार्टीने जर दिला तर मात्र एकास एक लढत होण्याचीच दाट शक्यता आहे. मात्र आणखीन काही दिवसांमध्ये ज्यावेळी फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे हे उमेदवार असतील अशा पद्धतीचा कयास जरी असला तरी मनसेने मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उडी घेतल्याचं दिसून येत आहे. अभिजित पानसे हे त्यांचे उमेदवार मनसेने जाहीर केलेले आहेत. आता मनसे हे अभिजित पानसे मनसेचे उमेदवार असतील की महायुतीचे उमेदवार असतील हे फॉर्म भरण्याच्या काही कालावधीमध्ये आपल्याला लवकरच स्पष्ट होईल.